आज तीन नोव्हेंबर मी अरुण खोडके शुभचिंतन भाग क्रमांक दोन हजार एकशे पंच्याण्णव शहाजान बादशाह हा आलमगीर औरंगजेबाचा बाप होता त्याने औरंगजेबावर आरोप केला की तुझे वर्तन मुलाला न शोभणारे असून तो एक बंडखोर आहेस त्यावर औरंगजेब म्हणाला की जोपर्यंत तुमच्या हाती सत्ता होती तोपर्यंत तुमच्या परवानगीशिवाय मी एकही गोष्ट केली नाही तुम्ही आजारे असताना दाराने सर्व सत्ता बळकावली हिंदू धर्माची उन्नती करण्यासाठी आणि इस्लामचा नाश करण्यासाठी तो कंबर कसून उभा राहिला तो एका बादशासारखा वागत होता मी जो आग्र्यावर चालून गेलो ते बंड करावे म्हणून नव्हे तर दाराने बळजबरीने बळकावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी आणि साऱ्या साम्राज्यावर पाखंडी मतप्रणालीचा जो उदो उदो झाला होता तो थांबवण्यासाठीच माझा हेतू होता आणि माझा उद्देश फक्त साम्राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचाच होता वास्तविक आलमगीर औरंगजेबाचा हेतू आणि उद्देश तो म्हणतो तसा नव्हताच त्याला बापापेक्षा मोंगली राजमुकुट फार प्रिय आणि मोलाचा वाटत होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी